मी आज चेन्नई सर्वात पेट्रोल पंपावर उभा आहे आणि हा पेट्रोल विकणारा पेट्रोल पंपवाल्याचा नोकर आहे आणि हा मॅनेजर आहे त्याच्याकडून हे करा. हा मॅनेजर आहे इकडे समोर, हा मॅनेजर आहे. मी माझी गाडी आता टाटा सुमो इथं उभी आहे, त्या माझ्या गाडीकडं टाटा सुमो गाडी उभी आहे. डिझेल मध्ये होतं आणि गाडी फुल आपल्या टाकी फुल करायची होती म्हणून मी त्या ह्या मित्राला म्हणलं टाकी फुल कर. आणि माझ्या अगोदर एक साईडला गाडी उभी होती तिच्यामध्ये 1000 रुपयाची ह्याने डिझेल टाकलं आणि हा जो मागणा असतो ना तो न्यूट्रल न करता तसंच ते पंप घेतला आणि आमच्या गाडीत घातला. आणि मी म्हणलं गाडी फुल कर, पण त्यांना सांगितलं म्हणला फुल करतो म्हणला तुमचा न्यूट्रल होता का गप्पा छप्पा मारत बसला मला. आता आम्ही धोत्री माणसं टूटवाले माणसं अज्ञानी माणसं आम्हाला काय त्यातलं काय कळते. आणि नंतर पुन्हा मी म्हणलो माझ्या गाडीत एवढं डिझेल नाही परत बसत, कारण 2500 रुपयाचं डिझेल बसलं माझ्या गाडीत. मी त्याला विचारलं म्हणलं एवढं डिझेल बसत नाही माझ्या गाडीत म्हणला मामाला काय माहिती. पण मी त्याला सांगितलं म्हणलं मी इथलाच आहे तुझ्या पंपा समोर राहतोय, तू निश्चित बट्टेबाजी केलीस. नंतर पुन्हा थोडं त्याला धमकावल्याच्या नंतर तो थोडा सावध झाला आणि दुसऱ्यांनीही त्याला सांगितलं की बा हे इथलेच आहेत त्यांच्या नादाला लागू नका. पुन्हा मला थांबवलं आणि सांगितलं की बा माझं कोण चुकलं हे 200 परत घ्या. मी म्हणलं कशासाठी 200 द्यायला, थोडं चर्चा झाली. पुन्हा म्हणतो 500 परत घ्या. मी एकही त्याचा रुपया घेतला नाही आणि या पंपावर बरेचसे काही आता पेट्रोल भरणारे माणसं आहेत. हा पेट्रोल विक्रेता आहे, मी यालाच प्रश्न विचारतो सांग रे भैया पहिल्या त्यानं 1000 रुपयाची एंट्री मारली फलका मारला की नाही. त्याने काय केलं 500 रुपयाचं टाकलं ते सांगितलं 1000 रुपयाचं सांगितलं. ऐकून घ्या माझं म्हणजे 1000 रुपयाचं सांगितलं. ऐकून घ्या ना ते 1000 रुपयाचं म्हणलंस का नाही मला. ऐकून घ्या ना 1000 रुपयाचं म्हणलं मी म्हणणे करतो ऐकून घ्या म्हणून मी 500 रुपयाचं टाकलं पण तो काय म्हणला 1000 रुपयाचं टाकलं म्हणलं म्हणून तुम्हाला मीटर नाही करता म्हणजे तुम्ही अगोदर बघितलं फलका मारला की नाही. मारला का? किती मारला? 500 रुपयाचा. 500 रुपयाचा मारला. खरं मी काय म्हणतो उन्हात नाही माझ्यासारखे किती येते अजित. मी म्हणत तुम्ही दररोज किती फलके मारता तहसीलदारला आणि पोलीस स्टेशनला ताबडतोब या ठिकाणी ह्या युट्यूबवर आणि मोबाईलच्या साह्याने लवकर त्या ठिकाणी पाठवा. आता आता मला पंढरपूरला जायचं, मला वेळ नको, गाडी माझी इथे पंचनामा व्हावा आणि आमच्या पेट्रोल वाहन धारकाला योग्य न्याय मिळावा एवढीच माझी अपेक्षा आहे.